गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे वाजले 7 आणि मी चाललो मॉर्निंग वॉकला. ॲक्च्युली एवढे दिवस तर काय ब्लॉग बनवायला वगैरे टाईमच नाही भेटला. ऑफिस वगैरेला जॉईन केलं होतं म्हणून मी तर घरी बसून बसून पहिलंच मी फॅटी झालो होतो. आणि आता ऑफिसमध्ये पण दिवसभर बसून अजून फॅटी व्हायला लागलो. तर फायनली मागच्या संडेपासून विचार करत होतो, पण मागच्या संडेला तर काय भेटलं नाही. तर या संडेला मी उठलो आणि आता मी मॉर्निंग वॉकला चाललो आहे. आणि त्याच रस्त्याने चाललो आहे जो खराब रस्ता, जो मी हमेशा ब्लॉगमध्ये तारीफ करत असतो या रस्त्याची, त्याच रस्त्याने मी मॉर्निंग वॉकला चाललेलो आहे. ॲक्च्युली फीमर फ्रॅक्चरनंतर खूपच दिवस जे होते ते खूप बेकार दिवस गेले. त्यानंतर आता मी चाललो आहे वॉकला. तर बघूया आता नेक्स्ट तुम्हाला हा जो एरिया आहे तो एरिया दाखवतो कसा आहे. जंगलचा एरिया आहे. इथून ॲक्च्युली लिटरली समोरून साप वगैरे असे जाताना दिसतात. तर कधी दिसले तर नक्कीच तुम्हाला दाखवते. सो मित्रांनो, मी आता रायझिंग सिटीच्या ते एंट्री घेतो गेटवर. तिकडं मी आता वॉकसाठी आलेलो होतो. आणि आता कमीत कमी माझी वॉक तर खूप झालेली आहे. मी तर आता बोललो तुम्हाला हा एरिया दाखवतो कसा हा एरिया आहे. पूर्ण इकडे स्टार्टिंगला बिल्डरचं ऑफिस आहे. तर असं रस्ता दिलेला आहे इथं ऑफिसकडे जाण्यासाठी बिल्डरचा. तर लोक सकाळीच येऊन इकडे वॉक बिक करतात, वॉक वगैरे करतात. तिकडे पाठीमागं मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनत आहेत. काम कन्स्ट्रक्शन तर चालू आहे सध्या तर. आणि हा बिचारा नमन माझ्या बिल्डिंगमध्ये राहतो, सकाळी येऊन इथं थांबला आहे. पण हे जे मित्र काय फुटबॉल खेळण्यासाठी आले नाही, बिचाऱ्याला टांग दिली. तर बिचारा एवढा सॅड झाला आहे ना की रडायला आलं आहे बिचाऱ्याला. क्या लेकिन आज नहीं आए ना, तो तेरे को वही बोल रहा हूँ. अभी स्कूल वगैरह चालू हो गए तो लोग सोए रहेंगे. तू भी जाके सो जा. सिक्स में है ना? अरे सिक्स में रहे या टेंथ में रहे या एट में रहे, अभी स्कूल शुरू हो गया तो लोग सोए रहेंगे घर पे. तू आया वो अच्छी बात है, लेकिन अभी सैड मत हो, चल मेरे साथ. कम से कम मी इथे त्या गेटपासून ते इथपर्यंत असा राऊंड मारत होतो पूर्ण इथून इथपर्यंत आणि इकडून असा तिथपर्यंत. पूर्ण या अशा बिल्डिंगच्या साईडला बिल्डरचं ऑफिस आहे आणि इथून एंट्री आहे आमच्या इथं जाण्यासाठी. रस्त्याच्या गेटवरूनच इथं खराब होण्याला सुरुवात होती. तर रस्त्याचं काय एवढं पडलं नाही. मला एक पार्टनर भेटला आहे, बिचारा सॅड झाला होता तर मी त्याला घेऊन चाललो आहे माझ्यासोबत. असंच त्याच्यासोबत फन करतो बिचारा. बघा किती मस्त गोलू आहे, माझ्यासारखा रे गोलू. आम्ही दोघं गोलू गोलू चाललो आहे. हा माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि माझ्याच फ्लोरवर राहतो. तर काय टेन्शन नाही म्हणून आम्ही लोक चाललो आहे मस्त. क्या बोलेगा तू? कुछ बोलेगा? बोल ना. हॅलो तर कर. छोटो को हॅलो. छोटो को हॅलो कर. ऐसा स्टाईल कर. बोल छोटो को हॅलो कर. ऐसा कर ना, देख छोटो को हॅलो. मित्रांनो, जर तुम्हाला दोन उंच बिल्डिंग दिसत आहेत, लवकरच तिकडे शिफ्ट होण्याचा विचार चालू आहे. पण जेव्हा बिल्डर रूम देईल तेव्हा होणार. बिल्डिंग बनून तयार आहे, आतले कामं चालू आहेत, पण कधी रूम भेटन माहीत नाही. इकडे टाकलंय त्यांनी एवढ्या खोपच्यामध्ये राहायला. आणि इथे बिल्डिंग बनल्या आहेत, गव्हर्नमेंट कॉलनी इथे बनली आहे. सर्व पोलीस क्वार्टर वगैरे जे होतं आमच्या इथे स्टेशनजवळ, त्या लोकांना इकडे टाकलं आहे. त्यांना पण मंत्रालय वगैरेमध्ये काम करणारे कर्मचारी वगैरे इथे राहतात आता. आणि हा माझा डेलीचा रस्ता
जिथे मी ब्लॉग करतो, कारण की या रस्त्यावर ब्लॉग करतो कारण की इथे कोण नसतं, आजूबाजूला पहिलं बघून घेतो कोण आहे की नाही, नंतर मी ब्लॉग शूट करतो. पण आता जसे जसे ब्लॉग शूट करतो आहे ना, तसा तसा कॉन्फिडन्स येतो आहे, आणि मग आता काय पब्लिक प्लेसमध्ये पण शूट करायला एवढं का वाटत नाही मी. तर आता चला तुम्हाला भेटतो, मग आता घरी जाऊ. फिर यार सो फायनली चालत चालत बिल्डिंग जवळ पोहोचलेलो आहे, आणि शूट वगैरे करण्यासाठी हे लोकेशन एकदम भारीच आहे. निक शिंदे वगैरे इथं येऊन, मराठीमध्ये तुम्ही ओळखत असाल तर त्यांनी इथं येऊन शूट वगैरे केलं होतं. सो तेच आता फुल गावची फिलिंग येते इथून चालता चालता, आणि आता मी चालत चालत पोहोचलेलो आहे. कमसे कम 500 मीटरच्या ह्याच्यापर्यंत पोचलो आहे, आणि आता कुत्रा हा माझ्यावर नेहमी भुकतो. आता भुकला तर पण नाही, जर आपण काय केलं नाही तर तो पण काय नाही करत. पण सरळ सरळ चाललो, पूर्ण 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 गावची फिलिंग येते इथे. तो एकदम मेट्रोपॉलिटिक्स एरियामध्ये आणि सिनोमॅटिक तर किनका सो मित्रांनो, आता मी घरी पोचलेलो आहे. वॉक वगैरे करून झालेलं आहे, आणि घरी येऊन मला आता झाला अर्धा तास झाला असेल. आणि इथे मस्त मम्मी गरमागरम ठोसे बनवते आहे. मॅथ्सचं लवकर गरम गरम ठोसे बनव आणि मला दे नाश्त्याला. आणि हे पाणी माझ्यासाठी ठेवलं होतं, पण आता एवढ्या लवकर तर मी आंघोळ करणार नाही आज. आज मी उशिरा करेन, आणि मशिनीमध्ये माझे कपडे आहेत हे सर्व आता मीच धुणार आहे थोड्या वेळाने. हो मित्रांनो, आता वाजले आहेत 9:15, आणि माझा नाश्ता रेडी झाला आहे. सो आता मी नाश्ता करतो, आणि नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला भेटतो. सो नाश्त्यामध्ये काय ते मी तुम्हाला दाखवलो. नाश्त्यामध्ये चहा, डोसा गरमागरम मस्त, आणि खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत. सो फटाफट आता मी नाश्ता करतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेट. सो गाईज, माझी आता आंघोळ वगैरे झाली आहे. मी 11:30 वाजले आहेत, आणि सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो. मॉर्निंग वॉकवरून येताना मी आज पुन्हा रस्ता वगैरे दाखवला. ॲक्च्युली सीन असा आहे की मी पहिलं राहायचो चाळीमध्ये, आणि जिथे चाळीमध्ये राहायचो तिथे बिल्डिंग बनणार आहे. तर जो बिल्डर होता त्यांनी आम्हाला चाळीच्याच 5 साईडला ट्रान्झिस कॅम्प बांधले आहेत. तर हे तात्पुरते ट्रान्झिस कॅम्प होते, तर आम्हाला 5 साईडला शिफ्ट केले. तर कमसे कम तिथून 10-15 मिनटाच्या अंतरावर हे कॅम्प बांधले होते 5 साईडला. तर आता इथून असं झालं आहे की जो रस्ता आहे तो बॅक साईडून निघल्यामुळे इथून जायला खूप त्रास होतो. आणि ही पूर्ण जे इथे ग्राउंड होतं मोठं ग्राउंड, तर इथे आता बिल्डिंग वगैरेचे कामं चालू आहेत, तर रस्ता खूप खराब आहे. तर आमच्या ज्या चाळीच्या जागेवर बिल्डिंगा बनल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत, पण त्याच्या आतमधले कामं वगैरे आता सुरू आहेत. तर बघू आता यावर्षी पुढच्या वर्षी भेटते काय, 2024 भेटते काय माहीत नाही, पण बघू लवकरात लवकर आता ते भेटलं तर बरं होईल. कारण की इथे तर खूप म्हणजे येण्याजाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. बाकी तर सोय लाईट पाणी वगैरे तर आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण आहे, फक्त प्रॉब्लेम जो होतो तो येण्याजाण्याचाच प्रॉब्लेम होतो. तर बस एवढंच, आज आता 11:30 वाजलेत. तर आता जेवणामध्ये आज चिकन बनवणार आहेत. तर आता जातो दादाकडून गाडीची चावी घेतो आणि चिकन घेऊन येतो. तर चला भेटूया नंतर. तो गुड आफ्टरनून मित्रांनो, आणि आता जेवायचा टाईम झाला आहे, आणि आता दुपारचे 2:15 वाजले आहेत, आणि आता माझा जेवायचा टाईम झाला आहे. चिकन आणलं, चिकन बनवून रेडी झालं,
आणि आता मी घेतो जेवायला, तर मस्त मम्मी गरमागरम चपात्या बनवती आहे. याच्यामध्ये चिकन बनवलेलं आहे, कांदा टमाटर कापून ठेवलेला आहे, आणि याच्यासोबत मी डोसे पण खाऊ शकतो, पण डोश्याने पोट खराब होतं, तर जास्त डोसा खाल्ल्याने माझं पोट खराब होतं. तर मी आता फक्त चपाती, ह्याच्यामध्ये भात आहे, भात आणि कालवण खाणार आहे. सो मित्रांनो, मस्तपैकी अशा कालवण, लेग पीस, चपाती, कांदा, टमाटर, निंबू, मस्त जेवण आलेलं आहे दुपारचं, संडे स्पेशल. आणि मी बसलेलो आहे जेवायला. सो विषय असा आहे की माझ्या घरात हाच एक स्पॉट आहे जिथं मी मस्त बसून व्हिडिओ बनवू शकतो. बाकी कोणता, जेवढं छोटूसं तर घर आहे, त्यामध्ये कोणता स्पॉटच नाही व्हिडिओ बनवण्यासारखा. तर आता जेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवून झाल्यावर भेटतो. काही आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. संडेचा दिवस कसा गेला, काय संपला, कसा संपला ते काही कळलंच नाही. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता मी खूप दमलो आहे आणि आता झोपून घेतो. सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मी आता गोरिला ट्रायपॉड आणि माईक मागवलेला आहे. 2-3 दिवसातच त्याची डिलिव्हरी होणार आहे. त्याच्यानंतर माझी ऑडिओ क्वालिटी आणि जो व्ह्यू अँगल येतो तो अँगल पण सुधारणार आहे. सो होप फॉर द बेस्ट. त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ असतील ते ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असतील, कदाचित त्याच्यानंतरचे ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असू शकतात. सो ओके, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.